الكبرى काल्याचा प्रसंग जर विचार करायला गेला ना तर या प्रकारे यामध्ये संप्रदायाचे एक दंडत आहे की आज त्या परमात्म्याचं चरित्र वर्णन केलं पाहिजे चरित्र के परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं आणि चरित्र वर्णन करायचं म्हणजे तीन प्रकारचे अभंग वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेले आहेत. एक आहे काला प्रकरण, दुसरा आहे बाळक्रीडा प्रकरण आणि तिसरा आहे ते गौळण प्रकरण. आणि आज जो सेवेसाठी अभंग घेतलेला आहे विकू कमी करे तो तुकोबरायचा गौळण प्रकरणातील आहे. सर आपण जर विचार करायला गेलोत ना जीवनामध्ये तर प्रत्येक जीव हा सुखासाठी धडपडलेला आहे. असं कोणीही नाहीये जीवनामध्ये तो सुखासाठी प्रयत्न करत नाहीये. थोडा आवाज कमी कर. आपल्यापैकी कोणी आहे का कोणी सुख पाहिजे असं म्हणून नगे पडणारे? फक्त सुख नको म्हणणारी फक्त एकच होऊन गेली. कोण? कुंती माता. या पृथ्वी तलावर जेवढे ग्रंथ आहेत ते सर्व जर वाचले ना तर प्रत्येकाला सुखच पाहिजे. पण एकट्या कुंती मातेनं फक्त दुःख मागितली होती. आपण तर सगळे सुखासाठी धडपडतो महाराज. आपल्याला दुःखाची इच्छा नसते पण आपल्या पदरात दुःख पडतं तो भाग निराळा आहे. विठ्ठल
आता सुख दोन प्रकारचं आहे. एक आहे ते सांसारिक सुख आणि दुसरं आहे ते पारमार्थिक सुख. सांसारिक सुख हे केवळ क्षणभंगुर आहे महाराज. वास्तविक पाहिलं तर संसारामध्ये सुख नसतच, फक्त सुखाचा आभास असतो महाराज. आपण म्हणतो मी समाधानी आहे, मी सुखी आहे, पण महाराज एका ठिकाणी सांगतात की या जगामध्ये सुखी कोणीच नाहीये. सुदुखिया सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुखी आहेत, मारा सुखी कोणीच नाही. आपण संसारामध्ये जगत असताना फक्त सुखाची अपेक्षा करू शकतो, पण सुख कधी भेटत नाही. ज्याप्रमाणे ते सुख आपलं संसारातलं कसं असतं माहित आहे का? उन्हाळ्यात आपलं माळरान भरपूर आहे, आता लह्या दिसायला चालू होतात महाराज. फक्त दिसतं ते कधी भेटत नाही. ते पाणी दिसतं ना आपल्याला, पण ते प्यायला भेटतं का? भेटत नाही महाराज. त्याप्रमाणे संसारातलं सुख आहे, हे सुख आपल्याला भेटेल वाटतं, पण कधी भेटत नाही. पाण्याच्या नादी लागून हरण महाराज मरून जातं, पण ते पाणी काही भेटत नाही हरणाला. त्याप्रमाणे आपण संसारिक जीव, जीवन महाराज मसनात जातं, पण सुख काही भेटत नाही महाराज. एक छोटं उदाहरण सांगतो, प्रत्येकाच्या जीवनातलंच आहे ते. एखादा मुलगा 10वीला गेला, त्याचे आई वडील म्हणतात काहीच नाही बाळा, एवढा 10वीचा अभ्यास कर, चांगला चांगले टक्केवारी घेतलास की झालं, बस सायन्स घेतलं की तुझं मिटलं का? ते बिचारं पळतं, 10वीला 90% घेतं, 12वी सायन्स, पुन्हा सर्व आई वडील अजून म्हणतात बाळा एवढंच वर्ष आहे, 12वी तुझी क्लिअर निघाली, डॉक्टर नाहीतर इंजिनियर झालास की झालं, तुझं जीवन सफल झालं. बाळे अजून पळतो बिचारा, 12वीला 90% अजून घेतो, नीट पास होतो, डॉक्टर इंजिनियर मास्टर होतो. त्याच्यासाठी प्रत्येकाला नंबर लागला, 5 वर्ष बाळे अजून पळायला चालूच होतो महाराज. 5 वर्ष इंजिनिअरिंग किंवा MBBS कम्प्लीट करायला लागतं, पुन्हा अजून त्याच्या मागे लागलेला, तर अजून थोडं PG कर. बाळ्या अजून 1 वर्ष पळतो बिचारा,
पीजी करतो एमडी होतो एमटेक होतो एमटेक झाल्यावर बाळे आता तुला काही टेंशन नाही फक्त लग्न कर बाळ्या लग्न करतो लग्न झाले की बायको सांगते हे आना ते आना चालू होतो संसार बाळ्या अजून पळतो बाळ्या कितीही पैसे कमवजा घरी आणले की गडपच होते राहतात नंतर दोन लेकरे होतात बाळ्याला वाटतं आता समाधान भेटल आपल्याला नंतर दोन लेकरं झाले त्यांच्या शिक्षणासाठी बाळ्या परेशान होतो अजून ते शिक्षण झाले की बाळ्याला वाटतं पोरायचे शिक्षण झाले म्हणजे मी सुटलो पण पोरायचे शिक्षण झाल्यावर पोरायचं लग्न करावं लागतं तेव्हा बाळे अजून पळतो पोरगी बघायला बी आजकाल ते बी अवघड होऊन गेले ते पोरगी बघितली बाळ्याच्या नावानं बाळ्यानं नात पोराच्या नावानं प्रॉपर्टी करून दिली बाळ्याला तेव्हा समाधान आहे का पुन्हा पोरग पोसत नाही जीवनभर माणूस पळतो महाराज पण समाधान भेटतं कितीही पैसे कमवा तुम्ही तुम्ही गरिबीतली आहात गरिबातील असाल किंवा श्रीमंतातील असाल कोणत्याही स्तरावर राहा प्रत्येकाच्या ठिकाणी सुखाची अपेक्षा आहे पण सुख कधी भेटत नाही महाराज सुख संसार सुखाचा विचार नाही प्रत्येकाला वाटत महाराज शिकल्यावर सुख भेटेल लग्न केल्यावर सुख भेटेल मुलं झाल्यावर सुख भेटेल नातू झाल्यावर सुख भेटेल गौऱ्या मसनात गेल्या तरी सुख भेटणार नाही महाराज अहो मेल्यावर बी लोक जगू देत नाहीत प्रॉपर्टीसाठी पोरं भांडणं करायलेत ही शोकांतिका आहे महाराज म्हणून संसारामध्ये सुख नाहीयेच यात सुख नाही त्यात सुख नाही कशातच सुख नाहीये महाराज वास्तविक पाहिलं तर सुख आहे तर केवळ आणि केवळ ते परमार्थामध्ये आहे एक सुख झालं हे संसारिकाचं याच्यात फक्त क्षण थोडं वाटतं सुखाभास आहे सुख नाहीये आणि दुसरं जे खरं सुख आहे ते पारमार्थिक सुख आहे महाराज जे परमार्थाच्या वाटेवर चालत आहेत ना त्यांना खरं सुखाचा अनुभव आहे महाराज नाहीतर इतरांना सुखाचा अनुभव काहीच नाहीये महाराज आणि ज्यांनी परमार्थ साधलेला आहे त्यांच्या सुखाचा तर अंत पार राहत नाही महाराज कारण कसं आहे खरं सुख वास्तविक पाहिलं तर त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आहे विठ्ठल
आहे तर केवळ आणि केवळ परमार्थामध्ये आहे महाराज. जे त्या परमात्म्यावर अवलंबून आहेत त्यांना सुख खरं माहिती आहे महाराज. आपल्याला सुख माहितीच नाहीये. आणि जे परमार्थ करतात ना ते खरे खरे सुखाचे अधिकारी आहेत महाराज. आणि गोकुळामध्ये जेवढे काही गोपाळ गोवळणी राहत होत्यात ना ते सर्व पारमार्थिक होते. आणि आज त्यांच्या आनंदाचा अपारा वार राहिला नव्हता अभंगाचं पहिलं चरण. सुखा अंत पार नाही लोका लेका. आज गोकुळामध्ये एवढं सुख झालं होतं महाराज कारण सर्व गोकुळ आज आनंदी झालं होतं. कारण गेले 12 वर्ष झालं अख्खं गोकुळ महाराज एकादशीचं व्रत धरत होतं. कारण यशोदेला मुलगा व्हावा म्हणून 12 वर्ष झालं एकादशीचं व्रत अख्खं गोकुळ करत होतं महाराज. आणि गोकुळातील ज्या स्त्रिया होते लोक होते ते साक्षात वेदाच्या रुचा होत्या महाराज. कारण ते रुचा होत्या त्या पृथ्वी तलावर का आल्या कारण त्यांना परमात्म्याला जाणून घ्यायचं होतं. कारण रुचांना देखील त्या परमात्म्याचं वर्णन करताना वेद देखील नेती नेती म्हटलेलं आहे महाराज. शास्त्र सांगतो कारण त्या परमात्म्याचं वर्णन वेदालाही करता आलं नाही महाराज. परमात्मा आहे ते पाहण्यासाठी महाराज त्या वेदाच्या रुचा देखील त्या पृथ्वी तलावर आल्या महाराज. कारण त्यांना माहीत होतं परमात्मा अवतार घेणार आहे. आणि आज त्यांचा तो प्रतीक्षा आज संपलेली आहे महाराज. कारण आज परमात्मा जन्माला येणार आहे म्हणून त्यांना एवढा आनंद झाला की तो आनंद त्यांना गगनामध्ये मावण्याविषयी झाला. एवढा आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. त्याचा अंत होणार नाही एवढा आनंद झाला. का झाला कारण परमात्मा जे अभंगाचं दुसरं चरण.
कृष्ण नंदा घरी आनंद लयानर राहणार. परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे हे कळल्यानंतर अख्ख्या गोकुळाला आनंद झाला. महाराज गोकुळातील असं कोणतीही नारी नाही ना नर नाही, बालक वयोवृद्ध जेवढे काही आहेत ना ते सर्वांना आनंद झाला कारण कृष्ण परमात्मा अवतार आनंद करीती घरोघर. प्रत्येक घरामध्ये आनंद उत्सव चालू झाला महाराज. आणि कसा आनंद झाला, ज्याप्रमाणे आपण सणासुदीला तोरणे वगैरे बांधतो ना आणि गुढीपाडव्याला गुढी उभा टाकतो ना, त्याप्रमाणे नवीन वर्ष उत्पन्न झाल्याप्रमाणे उत्सवामध्ये साजरा करू लागले अभंगाचं तिसरं चरण. गुड़िया तोरे, गुड़िया तोरे, गुड़िया तोरे, गुड़िया तोरे, गुड़िया तोरे. मी फक्त अर्धा घंटा त्या गुरुजीच्या म्हणण्यावर उभा टाकलो, आत्ताच एक डोलो गुळी घेऊन आलो. नाही तुमचं म्हणणं नाही गुरुजी, ते डबल म्हणल्यामुळं त्याला सांगले एकदा चाल म्हणा, कारण कसं आहे तब्येत बरोबर नाही आधीच. विठाला गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. ज्याप्रमाणे आपण उत्सव सण साजरे करतो ना,
त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा जन्माला आल्यावर अख्खं गोकुळ उत्सव साजरा करलं, सण साजरा करलं. प्रत्येकाने आपल्या दारावर तोरण बांधले आणि प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी उभा टाकली. महाराज, गुढी उभा करणं हे एक आपल्या हिंदू धर्माचं नववर्ष साजरं करण्याचं करणं आहे. त्या दिवशी प्रभू रामचंद्र राज्याभिषेक झाला आणि राम राज्य आलं, त्यामुळे आपण गुढी उभा करतो. त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर सर्व ग्रामस्थ, सर्व गोकुळवासी आनंद उत्सव साजरा करू लागले किंवा नववर्षाचा आनंद साजरा करू लागले असं म्हणायला हरकत नाही. हे सर्व का होऊ लागलं? कारण त्या परमात्म्याला बघितल्यामुळे त्याचा छंद लागला म्हणून हे होत होतं. तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे. मने छंदे मन मोहिले गोविंदे. कारण मनाचा एक विषय आहे महाराज, मन जिथं गेलं ना तिथून लवकर बाहेर येत नाही. आणि कृष्ण परमात्म्यावर एवढे त्या गोपिका लुब्ध झाल्या होत्या, एवढा त्याचा छंद लागला होता, त्याच्यामुळे कृष्ण परमात्मा पृथ्वी तलावर आल्यामुळे त्यांचं मन मोहून गेलं व एवढा आनंद उत्सव साजरा करू लागलं. विठोबा कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला महाराज, मथुरेमध्ये जन्माला आला, गोकुळामध्ये वाढू लागला महाराज. पण वाढत असताना जसजसा परमात्मा मोठा होत गेला ना महाराज, तसतसा गावामध्ये खोड्या करू लागला महाराज. गावामध्ये परमात्मा कोणाच्या इथं लोणी चोरायचा, कोणाच्या गाई वासर सोडून द्यायचा गाईकडे, काही प्रत्येक घरी जाऊन काही ना काही खोड्या करायचा महाराज. पण त्या खोड्या जेव्हा जास्त झाल्या तेव्हा गवळणी गाराने घेऊन यशोदेवा तिकडे येऊ लागले. गोकुळातील स्त्रिया महाराज गाराने घेऊन येऊ लागल्या यशोदेला, पण यशोदा काही ऐकायला तयार नाही. एक दिवस सर्व गोपिका एकत्र झाल्या आणि गाराने घेऊन यशोदेकडे आले आणि यशोदेला विचारतात, यशोदे तू कृष्णाला शांत करतेस, त्याला काही समजून सांगतेस की नाही एवढं सांग, नाहीतर आम्हाला सांग की आम्ही गोकुळात राहू की नाही. तेव्हा त्या यशोदेला वाटलं, ज्या अर्थी या बाया गाव सोडून जायला तयार आहेत त्या अर्थी आपला कृष्ण काहीतरी खोड्या करत असेल.
आणि तेव्हा यशोदेने कृष्णाला बोलवलं आणि सांगितलं, कृष्णा उद्यापासून तू गाई वळण्यासाठी रानात जायचं. कृष्णाने मान्य केलं. महाराज सर्व सवंगड्याला सांगितलं कृष्णाने उद्यापासून गाई वळण्यासाठी रानात जायचं. परमात्म्याने सर्वांना घेऊन दुसऱ्या दिवशी गाई वळण्यासाठी रानात गेला महाराज परमात्मा. आणि त्यावेळेस काय मोकळं रान होतं महाराज, गाई मोकळ्या सोडल्या परमात्मा खेळ खेळू लागले महाराज. परमात्मा खेळ खेळू लागला महाराज. खेळून खेळून जेव्हा सर्व सवंगडी दमले तेव्हा सर्व सवंगडी सांगले, ते देवा आता खेळायची काही इच्छा राहिली नाही, डाव मोडा देवा, कारण भूक लागलेली आहे देवा, आता खेळायची इच्छा राहिली नाही. परमात्म्याने त्यावेळेस सर्वांना विचारलं, सर्वांना भूक लागलेली आहे, सर्वांनी हुकार दिला महाराज. आणि त्यावेळेस यमुनेच्या काठी श्रीकृष्ण परमात्म्याने जो काल्याचा महाप्रसाद सर्व गोपाळांना दिलेला आहे तोच महाप्रसाद श्री संत नामदेव महाराज आज आपल्या सर्वांना देतील. ज्ञानेश्वर झालेली सेवा श्री संत नामदेव महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण होईल. आवाज देर थोडा वास्तविक पाहिलं तर मी महाराजच संघ आणला होता बुचले महाराज, त्यांनाच कीर्तन करायला लावणार होतो कारण तब्येत बरोबर नाही आहे. Oh!